पुन्हा ऊर्जा दिली, पुन्हा बळ दिलं, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि कौतुक। बीड जिल्ह्याने हवास टाईट केली सगळी, टाईट हवा झाली टाईट, त्याला म्हणतात मग बीड जिल्ह्याचा मराठा। गचपणे गुचपणे कसले एडवणे करायचे, नजर पुरत नाही तिथपर्यंत मराठा आहे, तरी अर्धा मराठा विठुरायाच्या पंढरीच्या दर्शनाला गेलेला आहे। 20% मराठा शेतीचे काम आहेत, कारण शेतीवर आमचं आयुष्य चालतं, शेतीवर आम्ही जगतो, म्हणून शेतात काम आलंय। पुरेचे पुरे जर झाडून पुसून बाहेर जर निघाले, इकडे 50 किलोमीटर आणि इकडे 100 किलोमीटर पॅक, ती वेळ फक्त सरकारनं मराठ्यावर आणू नये एवढीच विनंती। आज या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या साक्षीनं देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांना जाहीरपणानं आवाहन करून सांगतोय, आमचं मराठ्यांचं ओबीसीतून असलेलं आरक्षण हा मराठ्यांचा आक्रोश बघा, इतक्या उन्हात सकाळच्या 11 वाजल्यापासून आतापर्यंत माझा मराठा समाज रस्त्यावरती चालतोय, आक्रोशाकडे बघा। अंगाची लाई लाई होती, प्रचंड उकाडा असल्यामुळं शरीराला त्रास होतोय, पण लेकराच्या न्यायापायी माझा मराठा कसलाच विचार करायला तयार नाही। आणि बीड जिल्ह्यातला सगळाचे सगळा मराठा ताकदीनं एकवटला, याकडे सरकारनं लक्ष द्या। सुरुवातीलाच माझ्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना विनंती करून सांगतोय, लोकांना जातीवाद केला पण आपल्याला जातीवाद होऊ द्यायचा नाही, आणि या राज्यात शांतता ठेवायची म्हणून शांतता रॅली आहे माझी। तुम्हाला हात जोडून विनंती, एक मुलगा म्हणून सांगतो, या राज्यात आणि या जिल्ह्यात आपल्याला शांतता ठेवायची, शांतता ठेवा। मराठ्यांनी आणि ओबीसींनी एकमेकाच्या अंगावर जायचं नाही, शांतता ठेवायची। अय खाली बसा, खाली बसा, थांबा थोडं। अय यार बसा ना, मग तुम्ही तरी कम बसा ना, तरी वो भरायचं लांब आणखीन। आणि इतक्याला तिकीट दिल्यावर कसं व्हायचं, बस खाली मागच्याला बी दिसून द्या हवा येते, बाकीच्या विचार करायचा आपण। ए पोरा बसा खाली, मला महत्वाचा विषय सांगायला मी या बीडच्या पवित्र भूमीत आलेलोय, आरडा ओरडा करून तुम्हाला काही माहीत होणार नाही आपलं सरकारचं काय चाललंय। या बीड जिल्ह्याच्या पवित्र भूमीत घराघरातला मराठा समाज एकवटलाय, शांत चित्तानं फक्त 20 मिनिटं आपल्याला ऐकायचं। सकाळपासून मराठा समाज उपाशी पाण्याविना आहे, इथं लेकराच्या न्यायासाठी आपण आलेलो आहे, ते ऐकायसाठी आलोत, नुसता गोंधळ घालायसाठी आपण आलेलो नाही। जसं आपण शांततेत आलोत असंच शांततेत घरापर्यंत जायचं। मी तुमचा कधी शब्द मोडत नाही, तुम्ही सुद्धा शब्द मोडायचा नाही। शांतता म्हणजे शांतता, जवान नाडलेले तवा बघू, तुम्ही काळजी करू नका, मी बी कट्टर तुमच्यासारखाच मराठा आहे। मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, मराठा आणि कुणबी एकच आहे, हा कायदा लागू करा। ही 10 महिन्यापासूनची मागणी आहे। आणि आज एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगायला आलोय, ज्यावेळेस आपली आणि सरकारची बोलणी सुरू झाली
त्यावेळे चार शब्दावर चर्चा सुरू झाली होती। त्यातले दोनच शब्द तुम्हाला सांगतो, शब्द क्रमांक तिसरा आणि चौथा। शब्द तिसरा असा होता, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर नोंद न सापडलेल्या मराठ्याला त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सोयऱ्यांना, सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यायचं। सगळे सोयरे या शब्दावरती चर्चा झाली। मला माहित होतं गिरीश महाजन माणसाला फसवतो। रानात उगल्यासारखा कुंकड उगत येत, जाऊ द्या, नाही आले ते काय त्यांच्या माग पळायचंय? तुम्ही सरकार आहे, नाही कोणी आला तर नाही आला, तुमची राजकीय इच्छाशक्ती आहे ना? सरकारची राजकीय इच्छाशक्ती जर आहे तर नाही आले तर नाही आले ते महाविकास आघाडीवाले, तुम्ही देऊन टाकायचं ना? किती दिवस तुम्ही म्हणणार येऊ नाही आला आणि येऊ नाही आला, मग ते नाही आले म्हणून काय मराठ्याला आरक्षण नाही द्यायचं का? आता विरोधक नाही आले म्हणून तुम्हाला कारण सापडली, ते नाही आलेत नाही आले हिंडू त्यांना वाड्या वागळी इकडे नाही आले नि कुठं, तुम्ही द्या ना? तुम्हाला द्यायचं नाही। मला तर असा डाऊट यायला लागलाय, हे दोन्ही सारखेच आहेत, महाविकास आघाडीवाले बी महायुतीवाले बी, हे ठरित्यात वाटतं अंधारातून, तू हाणल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो। तुम्ही यायचं नाही आहे म्हणत, तुम्ही आले नाही आणि ते आले की यांनी नाही यायचं। माझं तर असं म्हणणं आहे सगळ्या मराठ्याला, आपण आपले नेते जर असले कोणी त्यांना फोन लावून सांगा रे ओबीसीतून आरक्षण मागा म्हणून, नाही तर गावातच येऊ नको म्हणा आमच्या दारात का रे बाबा? तुम्ही सगळ्यांनी मिळून का रे आमचं जीव घ्यायचं ठरवलंय? 70 वर्षापासून आम्ही तुम्हाला मोठं करून ठुलं, आमच्या मदतीला तुम्हाला कधी यायचं रे? कधी काळी आमच्या लेकराच्या डोळ्यातले असरू तुम्हाला नाही का पुसायचे? आम्ही काय मागितलं तुम्हाला? फक्त आमच्या हक्काचं आरक्षण, ओबीसीत आमचं 150 वर्षापासून आरक्षण आहे, फक्त तेवढं मागितलं आम्ही का रे? तुम्हाला दोघाला बी एकमेकावर ढकलायचंय? काय पाप केलंय माझ्या मराठ्यांनी? काय चूक केली मराठ्यांनी तुम्हाला मोठं करून? तुमचा बाप झाला की तुमचा आजा, तुमचा आजा झाला की तुमचा नातू आम्ही निवडून द्यायचा, ही चूक केली का आमच्या मराठ्यांनी? का आमच्या मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने तुम्ही बोलत नाहीत? महाविकास आघाडी असू नाही तर महायुती असू, कधी काहीतरी जनतेकडे बघा, नुसतेच हे आले नाही ते आले नाही रडत बसायचं, ते नाही आले तर नाही आले, तुमची इच्छा आहे तर तुम्ही देऊन टाका, तुमचीच इच्छा नाही असं सांगा ना त्यांच्यावर आणि यांच्यावर तरी कशाला ढकली जा? ही जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन एकदा देऊन बघा, ही आक्रोश बघा एकदा येऊन, किती भयानक विदारक परिस्थिती मराठ्यांची झाली। आमचेही स्वप्न आहेत, आमचा शेती करणारा मराठ्याला वाटतंय त्याचा मुलगा नोकरी करावा, टेम्पोवर रिक्षावर असणाऱ्या मराठ्याला वाटतंय माझाही मुलगा अधिकारी व्हावं, हमाली करणाऱ्या मराठ्यालाही वाटतंय माझ्या वाट्याला आलेलं कष्ट नको आता माझ्या लेकराला, माझं पण लेकरू अधिकारी झालं पाहिजे। एसटीवरचा ट्रकवरचा ड्रायव्हरालाही वाटतंय माझंही लेकरू अधिकारी झालं पाहिजे, ऊस तोडणाऱ्या मराठ्याला, शेती करणाऱ्या मराठ्याला यांनाही वाटतं माझाही लेकरू किंवा माझी मुलगी अधिकारी झाली पाहिजे। देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा सवाल आहे, आम्ही स्वप्न नाही बघायचे का?
आमचा हक्काचा असणारा आरक्षण तुम्हाला नाही द्यायचं का? शिंदे साहेब तुम्हाला आई सांगतो, तुम्हाला किती बळी घ्यायचे आमच्या मराठ्यांचे? आणखी 350-400 पेक्षा जास्त बलिदान आमचे गेलेत, वेदना काय असतात तुम्हाला नाही कळायच्या। एकदा आत्महत्या झालेल्या घरात जाऊन बघा, ज्या मराठ्याच्या आमच्या भावानं बलिदान दिलंय त्याच्या घराचा फक्त एकदा उभरावा लांडा, त्या घरात तुम्हाला फक्त आणि फक्त काळोखानी वेदनाच दिसतील। तुम्ही फुकट पैशावर जगणारे लोक, मराठ्याने दिलेल्या सत्तेच्या जीवावर जगणारे तुम्ही, तुम्हाला माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या वेदना नाही कळायच्या। माझ्या मराठ्यांचे काय हाल आहेत? घरातला करता पुरुष गेला, पोरांना किंवा बापाने आत्महत्या मराठा आरक्षणासाठी केली, त्याचं स्वप्न होतं माझ्या समाजाला आरक्षण मिळावं, माझा समाज मोठा व्हावा, राज्यकर्ते हो। एकदा कंपाळी कंपाळाचा कुंकू पुसलेल्या आमच्या आई बहिणीला एकदा भेटून बघा, करता पुरुष घरातला गेलाय, तिच्या वेदना फक्त एकदा विचारून बघा। 2-2, 4-4 वर्षाचे लेकर मांडीवर घेऊन एका घराच्या कोपऱ्यात बसून ओक्सा बोक्सी रडते आई बहीण ती, तिच्या कंपाळाचा कुंकू गेलाय, घरात करता कोणी नाही राहिलं, लेकर जगवायचे कसे? आरक्षणाने सुद्धा घात केला, घरातला माणूसही गेला, उभा संसार जाळात होरपळतोय तिचा। तुम्हाला नाही वेदना कळायच्या आमच्या आई बहिणीच्या? माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या वेदना तुम्हाला नाही कळायच्या? जरा एकदा आत्महत्या केलेल्या मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्यातले एकदा अश्रू पुसून बघा, एकदा फक्त ते घर बघा, तुमचं जाग्यावर काळी जळायला सारखं तुम्हाला होईल फक्त एकदा आत्महत्याग्रस्ताच्या घरी जाऊन बघा। सोपण आहे, भोगलाय आम्ही, भोगतोय सुद्धा आम्हीच, त्रास बघितलाय आम्ही, मरण काय असतं आणि घरावरती काय संकट येतं हे आम्ही बघितलंय। तुम्ही फक्त मराठ्यांकडून खुर्च्या घेणार आणि मराठ्यांची चेष्टा करणार एवढंच तुम्हाला जमतंय। आमची पुन्हा एकदा या बीड जिल्ह्यातून सरकारला विनंती, आपले ठरलेले 4 शब्दाप्रमाणे सगळ्या सोयऱ्यासह सगळ्या मागण्या तातडीनं त्याची अंमलबजावणी करा। 83 क्रमांकाला गुणबी म्हणून ओबीसीची यादी, म्हणजे जे ओबीसी लोक आरक्षणात घातले ते 180 जाती घातल्या होत्या, त्यानंतर त्या जाती आज 350-400 पेक्षा जास्त झाल्यात, फक्त पोट जाती म्हणून आत घेतल्यात। मग मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? कारण दोघांचाही व्यवसाय सारखाच आहे, म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा पारित करा। हैदराबादच्या गॅजेट्स आज मिळाले माहिती, मीडियाच्या बांधवांनी सांगितलंय मला, आत्ता हैदराबादला 5,000 पुरावे सापडले आणि इथून मग मागं का मी तुमच्या हात मोडले होते काय? आमच्या गेल्या ना उपोषण करून करू बारगाड्या वाकून पार, मला 4 पायऱ्या उतरायचं असल्या तरी 2 माणसं घ्यावं लागतात आता, म्हणजे आमचे मराठे रस्त्यावर उतरायला लावले इतकी ताकद लावायला लागली। पण माय बापा हो, तुम्हाला मानावंच लागल, हटलात नाही तुम्ही शेवटपर्यंत, भाऊ द्या म्हणले जवळ लढायचं तवर लढू, आता सोडायचंच नाही म्हणले तुम्ही, आणि मी बी नमुनाच लागलो नाही आंदोलक तुम्हाला, नाही तर काही असे होते लढायचे लढायचे कुंकड जात होते काय माहीत। आपण आरोप नाही करत बरं का कोणावर, आपल्याला आपल्याच जातीला नाव ठेवायची गरज, म्हणजे
नाव ठेवायची सवय मला नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, एवढंच ऐका फक्त शांत चित्तानं, माझं एवढंच म्हणणं आहे, मी मराठ्याचा लढा लढिलाच नसता, तुम्ही नीट लढिला असतात. तुम्ही जर लढा व्यवस्थित लढिला असता तर मला लढायची गरजच पडली नसती. का सांगतोय मी हे, एक दोन अभ्यासकांना मी खपानाच, आरक्षणाचे अभ्यासक आणि दोन तीन समन्वयक, हे समन्वयक पदे कुठून आणलंय, कुणी आणलंय, कसं काय माहिती डोक्याला ताण.